नमस्कार शेतकरी मित्रांनो, हायटेक फार्मिंग या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण जेरेनियमचं पावसाळ्यातील जेरेनियमचे नियोजन व व्यवस्थापन याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जेरेनियमचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जेरेनियम ज्या ज्या प्लॉटची तुमची कटिंग झालेली आहे, शक्यतो पावसाळ्यात कटिंग करण्याचं टाळा। कटिंग करण्याचं पावसाळ्यात जर तुमचे प्लॉटला जर थोडाफार वेळ असेल तर पावसाळ्यानंतर करा, किंवा जर पावसाळ्यातच करायची गरज असली तर थोडासा पावसाचा ज्या काळामध्ये खंड पडतो 10-15 दिवसापर्यंत, त्या काळामध्येच हार्वेस्टिंग करून घ्या। आणि शक्यतो प्लॉटचं नियोजन ठेवताना पावसाळ्यामध्ये हार्वेस्टिंग येणार नाही याची काळजी घ्या। म्हणजे काय होतं पावसाळ्यामध्ये, एक तर तुमची ऑइल रिकव्हरी कमी येते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे कटिंग करतात त्या कटिंगवरती पावसामुळे फंगस इन्फेक्शन होऊन तुमचे झाड मरण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या। नियोजनच करताना असं करा की तुमचा प्लॉट हार्वेस्टिंग पावसाळ्याच्या अगोदर झालं पाहिजे, आणि जे सेकंड जे हार्वेस्टिंग आहे पुढचं, तर ते पावसाळा संपल्यानंतर त्याचं पुढचं हार्वेस्टिंग झालं पाहिजे। थोडाफार वेळ जरी जास्त गेला तरी चालतं आहे, पण शक्यतो पावसाळ्यामध्ये हार्वेस्टिंग येणार नाही याची काळजी घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यातील आता कटिंगनंतर जे प्लॉट आहेत ते काही प्रमाणात पिवळे पडत आहेत, तर त्यासाठी आपण तुम्हाला मी स्प्रे सांगणारच आहे। पिवळे पडण्याचं कारण काय आहे, खालून पाणी वॉटर लॉगिंग कंडिशन झाल्यामुळे एक होतं आहे, वातावरणातील सनलाईटचं प्रमाण कमी असल्यामुळेही तो प्रॉब्लेम येतो आहे, थोडीशी मॅग्नेशियमची कमतरताही आता काही काही झाडांमध्ये अति पावसामुळे दिसत आहे। तर त्याबद्दल मी तुम्हाला स्प्रे सांगणार आहे, तो स्प्रे तुम्ही घ्यायचा आहे। आणि जे प्लॉट कटिंग झालं आहे त्या ठिकाणी सी ओ सी कॉपर ऑक्साईड क्लोराईडची साधारण 1-3 ग्रॅम प्रति लिटर वॉटर याप्रमाणे, साधारण 15 लिटरच्या पंपाला 40 ग्रॅमपर्यंत कॉपर ऑक्साईड क्लोराईडचा स्प्रे तुम्ही घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खताचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, तर साधारण जर तुमची नवीन लागवड असेल तर सुरुवातीला थोडंसं 19-19 वगैरे ते शेड्यूल आपण पाठवणारच आहे सगळ्यांना। 19-19 जर नवीनच लागवड असेल तर पहिले एक 1-1.5 महिन्यापर्यंत 19-19 स्टार्टअप गेडमध्ये तुम्ही देऊ शकता, किंवा वरतून स्प्रेईंगमध्ये थोडंसं मायक्रोन्युट्रिएंट घेता येईल, कारण मायक्रोन्युट्रिएंट घेता येईल त्याच्यामध्ये परत जे स्ट्रेस येतो, किंवा कंटिन्यू 8-10 दिवस क्लाउडी ही वेदर असतं त्या काळात आपल्याला तुम्हाला काही स्प्रे देणार आहेत नाही, ते स्प्रे तुम्ही घ्यायचे आहेत। आणि कटिंग करताना शक्यतो झाडाची कटिंग 1 फुटापर्यंत खालून सोडून द्या। साधारण 60% जेरेनियम हे कट झालं पाहिजे, म्हणजे इथून दिसतंय तुम्हाला 60% जेरेनियमचा जो वरचा पाला आहे तोच कट झाला पाहिजे, कारण जेरेनियमच्या वरच्या 1-1.25 फुटापर्यंतच्या भागामध्येच ऑइलचं असतं, त्याच्यामुळे खालचा तो तुम्ही वेस्टेज मटेरियल कट करताय, त्याच्यामुळे तुमचे नंबर ऑफ डिस्टिलेशनसुद्धा वाढतात आणि ऑइलचं प्रमाण कमी येतं बऱ्याच शेतकऱ्यांना, तो प्रॉब्लेम होतो आहे। त्याच्यामुळं हार्वेस्टिंग करताना शक्यतो जास्त डिले होऊ देऊ नका, आणि जर उशीर होत असेल तर कटिंग करताना थोडीशी वरून करा, आणि नेहमीच कटिंग करताना जेरेनियमची 50-60% तुमचं प्लांट्स कट झालं पाहिजे, बाकी तुमचं मटेरियल तसंच राहिलं पाहिजे। त्याच्याने काय होतं, जी तुमची जी पुढची जी कटिंग आहे ती पण लवकर येते, आणि झाडामध्ये जे मरीचं प्रमाण असतं ते प्रमाणही कमी होऊन जातं किंवा होतही नाही, अशा पद्धतीची काळजी घ्या। ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ज्या ज्या प्लॉटमध्ये पाणी साचण्याचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्ताच शेताच्या बांधाच्या कडेने चर खांदून घ्या, जेणेकरून जे शेतामध्ये किंवा प्लॉटमध्ये जे एक्सेस वॉटर झालेलं आहे ते निघून जाईल। आणि शक्यतो पाणी साचून देऊ नका, नाहीतर प्लांट्स खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि हार्वेस्टिंगचा तर झालाच विषय आपला।
अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता आणि काहीही अडचण आली तर आपल्या प्लांट ॲडवायझरला कॉल करू शकता. आता मी तुम्हाला स्प्रे दाखवतो. तर सध्या पिवळखी येत आहे झाडांना बऱ्यापैकी ठिकाणी, म्हणजे 50-60% प्लॉट आता असे येल्लोईज झालेले आहेत. त्याच्यासाठी किसाईट म्हणून नावाचं एक औषध आहे रानडे कंपनीचं, एक मायक्रोन्युट्रिएंट आहे, पावडर फॉर्ममध्ये आहे किसाईट. साधारण ते एक आपलं 500 ग्रॅमचं पुढा एक 150-140 रुपयापर्यंत मिळून जातो. आणि आपलं मॅग्नेशियम सल्फेट कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. हे 1 किलो साधारण 150 लिटर पाण्यामध्ये हे दोन्ही औषधं, हे 1 किलो, हे 500 ग्रॅम 150 लिटर पाण्यामध्ये टाकून याची स्प्रे तुम्ही घेऊ शकता. याची ही स्प्रेची कॉस्ट तुम्हाला एकरापर्यंत साधारण 190 रुपयापर्यंत पर एकर जाईल. जास्तही कॉस्ट जात नाही आणि रिझल्ट बघितला तर तुम्हाला साधारण 10-15 दिवसामध्ये तुमचा प्लॉट पूर्ण हिरवागार झालेला दिसेल. हा स्प्रे सध्याचा महत्त्वाचा आहे. पावसाळ्याच्या कंडिशनमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये जरी तुम्ही असा स्प्रे काढला घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण जास्त खर्चही नाही. 150-200 रुपयापर्यंत एक स्प्रे जातो, त्याच्यामुळं महिन्यातून 150-200 रुपये एकराला जरी हा स्प्रे दिला तरी काही अडचण नाही. बाकीचं शेड्यूल मी व्हॉट्सअप, काही कोणाला लागत असेल तर व्हॉट्सअप करेल. व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त. धन्यवाद.